सर्वांना नमस्कार। मी रमेश विठ्ठलराव शेळके, मुंबई विद्यापीठ। जगामध्ये आज कोरोना रोगाचं थैमान घातलेलं असून अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जगामध्ये या रोगाचा प्रसार होत आहे। त्यामुळे आपल्या कॉलेजने म्हणजेच गोंगणघाट एज्युकेशन सोसायटी संचालित कलावने जे महाविद्यालय यांच्याकडून ऑनलाईन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जनशताब्दीनिमित्त सेमिनारचे आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त मी माझ्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीचं वर्णन याबद्दल माझा पेपर पाठवत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पुरुषप्रधान नव्हे तर स्त्रींना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यांनी आपल्या लेखणीतून आपल्या साहित्यातून स्त्रीचं वर्णन अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। वैजंता आवडी आणि माझी मैना गावाकडे राहिली याबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लेखन करण्याचं काम केलेलं आहे आणि ते वाचलंय मी। आवडी यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आवडीचे सर्व काही गुणधर्म त्यामध्ये दाखवले आहेत, त्यामुळे ते मला भावले आहेत। म्हणून मी माझा पेपर आपल्याकडे पाठवत आहे। नमस्कार, जय हिंद।